ठीक है। चलो तो अब तक क्या क्या देखा है, अत्तापर्यंत क्या क्या बघितले है? वी हैव सीन मिराज, फर्स्ट वी हैव सीन मिराज, मिराज कैसे दिखता है देखा है, राइट। और मिराज नंतर काय बघितले, फायर ऑब्जेक्ट्स शेक बियॉन्ड द फायर, फायर बीच में फायर मध्ये पलीकडले ऑब्जेक्ट्स काय होतात शेकिंग मध्ये असतात, वाय डज दॅट हॅपन हे बघितलं। देन काल काय बघितलं, पोझिशन ऑफ स्टार, ऍक्च्युअल पोझिशन ऑफ स्टार इज लोअर, ऍक्च्युअल पोझिशन ऑफ स्टार इज लोअर दॅन वॉट इट सीम्स। मून साठी पण तसंच, मून इकडे दिसायला तर ऍक्च्युअली पोझिशन तिथे नाही आहे, ऍटमॉस्फिअर काढून टाकलं तर खाली दिसत। सो पोझिशन ऑफ प्लॅनेट्स अँड स्टार्स इज रेस्ट, अपॅरेंटली अपॅरंट पोझिशन ऑफ स्टार्स अँड प्लॅनेट्स इज रेस्ट, वर दिसते ते, बट ऍक्च्युअल पोझिशन इज लोअर। देन नेक्स्ट वी हॅव टू सी व्हॉट, वाय डज स्टार स्टार वाय डज स्टार्स ट्विंकल, नेक्स्ट काय बघायचं आहे, वाय डज स्टार्स ट्विंकल, तारे का चमचम करते, चमकते चा मीनिंग काय, वाय डज स्टार्स ट्विंकल, ट्विंकलिंग का होते स्टार्स, दॅट वी हॅव टू सी, ट्विंकलिंग म्हणजे काय ते तर पहिला झेपायला पाहिजे, तारे चमकते म्हणजे काय ते तर माहिती पाहिजे, मग करणार चमकतेत कशा म्हणून, चमकतेत म्हणजे त्यांचा ब्राईटनेस कमी होणार जास्त होणार, ब्राईटनेस कमी जास्त, ब्राईटनेस कमी जास्त, मग ब्राईटनेस वाढला कमी झाला, ब्राईटनेस वाढला कमी झाला, त्याला म्हणायचं ट्विंकलिंग ऑफ स्टार्स। बाहेर जाऊन एकदा चेक करा, आता अमावस्या झाली काल बहुतेक, आज पण असेल काहीतरी थोडीफार, तर बाहेर चेक करा, जास्त आज मूनलाईट जास्त नसेल, क्लाउड्स जर नसतील तर तुम्हाला स्टार हे दिसतील, स्टार्स दिसतील, आता चेक करा ट्विंकल व्हॅलेत का, तर एक ट्विंकल होते आणि स्टार्स एकदम छोटे 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 दिसतात, खूप लांब आहेत ते, त्यामुळे छोटे छोटे स्टार्स दिसतात, एक ट्विंकलिंग का व्हॅली, मग ट्विंकलिंग का व्हॅली, तर आपण थांबलो इथे अर्थवर, आपण थांबलो इथं अर्थवर, ठीक आहे, अर्थ असे आहे आणि इथून ऍटमॉस्फिअर आहे, इथं ऍटमॉस्फिअर आहे आणि इथं स्टार आहे, स्टार खूप लांब आहे, स्टार इज फार अवे फ्रॉम द अर्थ, फार अवे फ्रॉम द अर्थ, देअरफोर स्टार इज पॉइंट सोर्स ऑफ लाईट, स्टार सीम्स टू बी पॉइंट सोर्स ऑफ लाईट, स्टार कसा वाटतंय, स्टार सीम्स लाईक पॉइंट सोर्स ऑफ लाईट, खूप दूर असल्यामुळे एकदम छोटा दिसते, पॉइंट सोर्स दिसते, स्टार खूप दूर असल्यामुळं एकदम एकदम छोटा दिसते, पॉइंट सारखा दिसतो, ठीक आहे, मग स्टार एकदम छोटा दिसायला तर स्टार पासून लाईटचे रेज किती आले अर्थवर ते पण खूप कमी आले, स्टार पासून लाईटचे रेज किती आले अर्थवर तर ते पण खूप कमी आले, ठीक आहे, मग स्टार्स पासून यायले समजा फोर रेज, खूपच कमी आहे, स्टार्स पासून यायलेत फोर नको आपण दोनच पकडू सोपं करेल, स्टार्स पासून अर्थवर यायलेत खूप सारे पण डोळ्यात चाललेत फक्त दोन, मी काय बोलतोय कळते ना, स्टार्स पासून इकडे रेज येतील, स्टार्स पासून इकडे रेज येतील, स्टार पासून इकडे येतील, स्टार पासून इकडे येतील, ऑल डायरेक्शनला रेज जातात ना, त्या स्टार पासून रेज आर गोईंग इन ऑल डायरेक्शन, फ्रॉम दॅट स्टार रेज आर गोईंग इन ऑल डायरेक्शन, सो अर्थ इज गेटिंग, अर्थ ऑल्सो गेट्स सो मेनी रेज, अर्थ ऑल्सो गेट्स सो मेनी रेज, पण डोळ्यात घुसणारे किती रेज आहेत खूप कमी असणार, कळते ना, डोळ्यात घुसलं तर ते दिसणार, स्टार पासून येणारे रेज डोळ्यात घुसले तर स्टार दिसणार, नाही तर कशाचा स्टार दिसते, सो मेनी रेज आर कमिंग ऑन दी अर्थ फ्रॉम दी स्टार बट व्हेरी फ्यू रेज आर गोइंग इन साइड दी आय, व्हेरी फ्यू रेज आर गोइंग इन साइड दी आय, ठीक आहे, तरच ते दिसणार आहे, बाकी त्यांच्या विषयी चर्चा करायची गरज नाही, तिकडे चाललेत रेज, बट त्याचं आपल्याला काही काम नाही, ठीक आहे,
ठीक है, but rays are coming, ठीक है, rays are coming like this and going inside the eye. Rays are coming like this and rays are going inside the eye. And when rays go inside the eye, we can see star. ठीक है, how many rays are coming? Two. आता पूर्ण लाइन तिथून पासून दोन रे काढत नाही, इथून इथून मी दोन काढतो, इथून काढतो, काय काढूया त्याला काढूया. ठीक आहे, इथून दोन रे झाले, दोन्ही डोळ्यात घुसले, बाकीचे पण इकडे पण रे झाले, इकडे पण रे झाले, पण ते काय डोळ्यात जात नाही, त्यामुळे त्याच्याविषयी वी आर नॉट थिंकिंग. ठीक आहे, ओके. मग स्टार चमकतेत कशामुळे? चमकतेत म्हणजे कमी जास्त पस 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 चमकतेत, लाईट कमी जास्त होती स्टारची कशामुळे? बस अप टू दिस पॉइंट लाईट हॅज नो प्रॉब्लेम, लाईट ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन. अप टू दिस प्रॉब्लेम देर इज नो ऍटमॉस्फिअर, देअरफॉर लाईट ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन. बट वेन लाईट एंटर्स इन टू द ऍटमॉस्फिअर, काय प्रॉब्लेम होते बघा? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर इज कंटिन्युअसली चेंजिंग. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर इज कंटिन्युअसली चेंजिंग. समजा इकडली हवा काहीतरी इकडे आली, इकडली हवा इकडे आली, तर एकदम अचानक काहीतरी टेम्परेचर वाढलं, वर हवा गोल फिरली, काही होऊ शकते, हवेत खूप बदल होत असते, तिकडे हवाच नाही. अप टू दिस पॉइंट देर इज नो एअर, देर इज नो ऍटमॉस्फिअर, सो लाईट ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन विदाउट एनी प्रॉब्लेम. काही प्रॉब्लेम नाही, एकदम सरळ ट्रॅव्हल करते अप टू ऍटमॉस्फिअर. पण ऍटमॉस्फिअर मध्ये भरपूर लफडे आहेत, कधी कधी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी होते अचानक इथल्या याचा, कधी वाढते इथल्या याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, कधी हवा आली, मग इथं सतत चेंजेस आहेत इनसाइड ऍटमॉस्फिअर. देर आर सो मेनी चेंजेस. किती आहे ऍटमॉस्फिअरची लेंथ? 400 किलोमीटर. लेंथ ऑफ ऍटमॉस्फिअर इज ऑलमोस्ट 400 किलोमीटर. मध्ये कुठेतरी एका ठिकाणी लफडा होऊ शकते, कुठेतरी थोडं टेम्परेचर वाढलं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी झाला, टेम्परेचर कमी झालं, काही होऊ शकते. मग त्याच्यामुळे काय होते? राईट नाऊ टू रेज आर गोइंग इन साइड दी आय. राईट नाऊ टू रेज आर गोइंग इन साइड दी आय, देअरफोर ते मला काय दिसायला? स्टार काय दिसायला? ब्राईट दिसायला. देअरफोर स्टार काय दिसायला मला? ब्राईट. समजा इथला कुठला तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज झाला आणि हा रे काय झाला, थोडासा टर्न झाला आणि खाली निघला. समजा इथं काहीतरी थोडा हवेमध्ये लफडा झाला, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज झाला. बिकॉज ऑफ रिफ्रॅक्शन वन रे टर्न्स, बिकॉज ऑफ रिफ्रॅक्शन दोन्हीच्या दोन्ही रे टर्न होतील अशी काही गॅरंटी नाही आहे. त्यातला एक रे पण टर्न होऊ शकते, त्या एक रेच्या पाथ मध्येच कुठेतरी प्रॉब्लेम आला, कळतं ना? मग एक रे पण टर्न होऊ शकते, मग थोडी डोळ्यात जाणारी लाईटचा नंबर काय झाला? कमी झाला. डोळ्यात जाणाऱ्या लाईटचा नंबर काय झाला? कमी झाला. म्हणजे किती डोळ्यात रेज जात होते? टू रेज वेर एंटरिंग इन साइड दी आय. राईट नाऊ ओनली वन रे इज एंटरिंग इन साइड दी आय. एकच डबल लाईट आज डोळ्यात जात होती, आता अर्धी लाईट झाली. अर्धी लाईट झाली तर मग स्टार पण कसं दिसणार? स्टारचा ब्राईटनेस पटकन कमी झाल्यासारखं दिसणार. डोळ्यात किती रेज जात होते? दोन रेज जात होते. आता डोळ्यात किती रेज चालला? एकच चालला. मग स्टारचे ब्राईटनेस एकदम कमी, मग स्टार एकदम डिम झाल्यासारखं वाटणार. परत काय झालं? परत नॉर्मल झालं, परत डोळ्यात चालले दोन्ही रेज, मग स्टार डिम झाला, परत ब्राईट झाला, कारण दोन्ही चालले. परत काहीतरी प्रॉब्लेम आला, दोन्हीच्या दोन्ही रेज बाहेर गेले थोड्या टाइमसाठी, थोड्याशा टाइमसाठी परत कुठेतरी प्रॉब्लेम आला, दोन्हीच्या दोन्ही रेज डोळ्यात घुसले, मग फुल झिरो, स्टार नसल्यासारखाच वाटला. मग कंटिन्युअसली ब्राईटनेस ऑफ स्टार इज इन्क्रीजिंग. ऍक्च्युली त्याचा तर ब्राईटनेस सेम आहे, पण डोळ्यात त्याच्यापासून जाणारे रेज काय व्हायलेत? कमी जास्त व्हायलेत. त्याच्यापासून येणारे रेज तर तेवढेच आहेत, पण डोळ्यात घुसणारे रेज काय व्हायलेत? कमी जास्त व्हायलेत. देअरफोर इट सीम्स दॅट ब्राईटनेस ऑफ स्टार इज कंटिन्युअसली चेंजिंग. देअरफोर इट सीम्स दॅट ब्राईटनेस ऑफ स्टार इज कंटिन्युअसली चेंजिंग. कमी वाटतंय, जास्त वाटतंय, कमी वाटतंय, बंद वाटतंय, म्हणजे ते चमचम 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 दिसते. देअरफोर स्टार्स ट्विंकल. देअरफोर स्टार्स काय होते? ट्विंकल होते. समटाइम्स ऑल लाईट एंटर्स इन साइड दी आय, समटाइम्स सम लाईट एंटर इन साइड दी आय, अँड समटाइम्स नो लाईट एंटर्स इन साइड दी आय. देअरफोर ब्राईटनेस ऑफ स्टार सीम्स टू बी चेंजिंग. ऍक्च्युली ब्राईटनेस इज सेम, बट ब्राईटनेस ऑफ स्टार सीम्स टू बी चेंजिंग. देअरफोर stars seems to twinkle. वाटते ट्विंकल करत, ऍक्च्युली ट्विंकल करत नसते, कमी जास्त ब्राईटनेस वाटते देत आपल्याला. ठीक आहे,
याचं व्यवस्थित एक्सप्लेनेशन आहे बुक मध्ये, याचं काय लिहून घेण्याची गरज नाही. कळालं का मला एकदा सांगा, पुढचा पार्ट बघू आपण. चलो बोला, कमेंट करा. चलो बोलो, समजा काय बोलो, फिर नेक्स्ट देखेंगे. चलो बोलो. चलो चलो बोलो, बाकी लोग बोलो. कैसा, दो ही कमेंट्स आया है, बाकी लोग क्या सो रहे हो, कह रहे हैं. बोला ठीक है. चलो परत मैं एकदम रिपीट करतो, पुढे जाऊया एकदम शॉर्ट मध्ये. स्टार एकदम छोटा है, स्टार साइज कारण खूप लांब है, छोटा म्हणजे जे मोठा है पण लांब असल्यामुळे छोटा दिसाला. Star is at very large distance, therefore its size is very small. It seems like point source of light. Ekdam chota point vartte the. Very few rays from star are entering inside the eye. Ekdam khupach kami ray enter vhale. Doryat kiti kirana challe star pasun aalele, ekdam khupach kami challe. Mhanje donach challe samjho apan. Mag ek jari kiran gela nahi tar kiti intensity jhali, ek pan ray doryat samjha. दोन जात होते, एकच बाहेर निघायला लागला तर इंटेन्सिटी अर्धी अर्धा डिम वाटणार. इंटेन्सिटी किती, अर्धी. दोनच घुसत होते, त्यातला एक घुसणं झाला म्हणजे अर्धा इंटेन्सिटी वाटणार. दोन्ही पण घुसणं झाले झिरो, परत दोन्ही घुसले फुल, कळतं ना. मग खूप कमी रेज असल्यामुळं इंटेन्सिटी खूप कमी जास्त झाली. प्लॅनेट्सला असं होतंय का, नाही. बघा प्लॅनेट्सला असं होतंय का, प्लॅनेट्सला असं होत नाही. प्लॅनेट्सच्या बाबतीत काय होतं, stars twinkle but planets do not twinkle. Why? stars twinkle but planets do not twinkle. Planet pan kon hai aplya jawar, ata moon hai. Moon asa chamcham karto ka, moon karat nahi. Pan stars baga kartil, aaj ratri distil changla aaj opportunity hai baga, करत नाही. बरं का बरं, वापस आहे मूनच एक्झाम्पल करू घेऊया आपण. मून इज व्हेरी नियर टू दी अर्थ, मून इज व्हेरी नियर टू दी अर्थ, देअरफोर इट्स साईज सीन बाय अस इज व्हेरी लार्ज कम्पेअर टू स्टार. स्टार कसा दिसतोय, स्टार सीम्स लाईक अ पॉइंट. When we see star, star seems like a point. But planet kasa hai? Size of planet is large. Mota dishte de. Jawar hai. Tyaun mota dishte. Moon ata yaar. Ella mota. Evada mota dishte. But star manje ek point hai. Tar moon manje ka hai? Bharpur points cha group hai. Star itkas dishte bakte. Evada dishte. But moon ka hai? अशा भरपूर पॉइंटचा ग्रुप आहे असं म्हणता येईल ना. स्टार एका पॉइंट सारखा दिसतो, तर त्या पॉइंट पेक्षा मून किती खूप मोठा दिसायला, मून जवळ आहे ना, खूप मोठा दिसायला. मून पासून किती रेज आले, मून पासून डोळ्यात घुसले 100 रेज. ठीक आहे, मून पासून आलेले कारण जवळ आहे त्यामुळे जास्त रेज येणार. मोठं साईज आहे त्याची, आपल्याला दिसते कशी साईज मोठी दिसते. देअरफोर लार्ज नंबर ऑफ रेज गो इनसाइड द आय. देअरफोर लार्ज नंबर ऑफ रेज गो इनसाइड द आय. खूप खूप सारे रेज डोळ्यात घुसणार, मून पासून येणारे डोळ्यात घुसणारे. स्टार साठी फक्त दोनच रे घुसत होते, तर इथे किती घुसणारे डोळ्यामध्ये 100 किरण घुसायचे. मग समजा अॅटमॉस्फिअर मध्ये लफडा झाला, 100 पैकी एक इकडं बाहेर बिघडला, तर 99 तर घुसले ना. ठीक आहे ना, 100 पैकी 2 बिघडले समजा, तर 98 तर घुसले ना. कळतंय, मग मून वरचा प्रत्येक पॉइंट ट्विंकल करताना दिसू शकते. मून वरचा प्रत्येक छोटा पॉइंट, स्टार इतका जर छोटा पॉइंट घेतला, मून वरचा स्टार इतका साईजला अपॅरंट साईज दिसणारी, डोळ्यांना दिसणारी साईज. ऍक्च्युली तर स्टार मोठी आहे पण डोळ्यांना दिसणारी साईज. मून वर
स्टार इतका जर छोटा पॉइंट घेतला तर ते ट्विंकल करू शकते, पण तसे खूप सारे छोटे पॉइंट आहेत. मग याची इंटेन्सिटी कधी कमी होईल तेव्हा याची वाढणार, याची कमी झाली की याची वाढणार. पण ऍव्हरेज इंटेन्सिटी काय दिसणार? सेम दिसणार. ऍव्हरेज इंटेन्सिटी काय दिसणार? प्लॅनेटची सेम. म्हणजे हा इथला पार्ट ट्विंकल करू शकते एकटा, इथला पार्ट एकटा ट्विंकल करू शकते, पण सगळे मिळून ट्विंकल होतात का? नाही. याच्यापासून येणारी लाईट थोडी डोळ्यात घुसणारी कमी झाली तर याच्यापासून जास्त घुसणार. मग ऍव्हरेज लाईट कमिंग फ्रॉम मून अँड गोईंग इन साईड द आय ऑलवेज रिमेन्स सेम. मून पासून येणारी आणि डोळ्यात घुसणारी लाईट ऑलवेज सेम राहते. म्हणजे समजा इकडले दोन रेज खाली टर्न झाले, इकडले दोन रेज खाली टर्न झाले तर डोळ्यात किती घुसले? समजा 98 घुसले. खालचे दोन रेज टर्न झाले, समजा खालचे सरळ डोळ्यात घुसायला लागले आणि मधले दोन फुटले तर टर्न झाले, परत 98. मधले परत सरळ झाले तर वरचा समजा टर्न झाला, परत 98. वरचा परत सरळ झाला समजा, परत मधला इथला फुटला तर टर्न झाला, परत 98. म्हणजे काय होतंय, खूप रेज असल्यामुळं काही जरी बिघडले, थोडेफार त्यातले बिघडले, तर जेव्हा ते सरळ होते दुसरे कोणतरी बिघडते, ते सरळ होते दुसरे कोणतरी बिघडते. म्हणजे दरवेळी डोळ्यात घुसणाऱ्या रेसची संख्या काय? सेम आहे. प्रत्येक वेळी डोळ्यात घुसणाऱ्या रेसची संख्या काय? सेम आहे. टर्न खूप मोठा आहे, हा एक पॉइंट ट्विंकल करेल, इथून येणारे रेस कमी आहे, हा ट्विंकल करू शकतोय, हा पण ट्विंकल करू शकतो. मूनवर आपण छोटे छोटे पॉइंट पकडले तर प्रत्येक पॉइंट ट्विंकल करू शकते, पण त्या पॉइंटचा ग्रुप आहे. मून काय? पॉइंटचा ग्रुप आहे. एका पॉइंटची इंटेन्सिटी कमी झाली तर दुसऱ्याची वाढणार, दुसऱ्याची कमी झाली तर ऍव्हरेज इंटेन्सिटी ऑलवेज रिमेन्स सेम. देअरफोर मून डज नॉट ट्विंकल बट स्टार ट्विंकल्स. देअरफोर मून डज नॉट ट्विंकल कारण खूप मोठी साईज आहे. स्टार दिसतंय एवढा म्हणून ट्विंकल होते, स्टार छोटा आहे म्हणून ट्विंकल होणार. मग मून मोठा आहे, मग मून मध्ये तसे छोटे छोटे किती पॉइंट आहेत? खूप छोटे छोटे पॉइंट ट्विंकल होऊ शकतात, पण त्यांचा ऍव्हरेज आपल्याला डोळ्याला दिसतंय काय? त्यात सगळ्यांचा ऍव्हरेज. मून ट्विंकल होत नाही, पण स्टार्स काय होते? ट्विंकल होणार. चलो कळतंय का? चलो बोला, कळलं का? हे वाय डज प्लॅनेट, वाय डज नॉट प्लॅनेट ट्विंकल? चलो कळतंय का बघा, वाय डज नॉट प्लॅनेट ट्विंकल, हे कळतंय का? पहिला काय बघितलं? वाय डू स्टार्स ट्विंकल, वाय डू स्टार्स ट्विंकल. आता काय बघितलं? वाय डज नॉट प्लॅनेट ट्विंकल, कारण काय? प्लॅनेट इज ग्रुप ऑफ सो मेनी पॉइंट. प्लॅनेट काय? खूप छोट्या छोट्या पॉइंटचा बनलेला आहे, खूप मोठी साईज आहे, मग ते ट्विंकल होऊ शकत नाही. इकडला इंटेन्सिटी कमी झाली तर कुठली तर इंटेन्सिटी एका भागावरची वाढणार, असं होत असते, मॅनेज होते. कमेंट करा, मला सांगा कळलंय का? पुढचा पार्ट बघूया. कमेंट करा, बोला फटाफट. बाकीचे लोक कोण कोण बघा, समजले नाही समजलं कैसा आहे? चलो चलो बोला बाळांनो, परीक्षा जवळ आली. हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये कुठला चेंज झाला तर लाईट त्याची डायरेक्शन चेंज करणार. मध्ये कुठल्या तर एखाद्या ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज झाला, राईट, लाईट त्याची डायरेक्शन चेंज करणार. लाईट ने डायरेक्शन चेंज केली तर मग डोळ्यात घुसणार नाही. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी जास्त होत असते हवेमध्ये. इकडे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मुळ लाईट ची डायरेक्शन का चेंज होती? कारण रिफ्रॅक्शन होते म्हणून, रिफ्रॅक्शन होते म्हणून. ओके, मग स्टार्स परत एकदम एका लाईन मध्ये मी सांगतो. याचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित दिले, बोर्डबुक मध्ये रीड करा. याचं एक्सप्लेनेशन बोर्डबुक मध्ये व्यवस्थित दिले. कुठं जर टेम्परेचर इन्क्रीज होते, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बदलला फक्त तेवढ्याच भागाचा, मग तिथले रे बिघडणार. कुठेतरी हवा फिराली त्याच्यामुळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बिघडू शकते. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी जास्त होत असते त्यामुळे काही रेस बिघडू शकतात, काही रेस त्यांची डायरेक्शन चेंज करणार, काही रेस डोळ्यात जातील, काही रेस डायरेक्शन चेंज करतील रिफ्रॅक्शन मुळे. काय होतं? रिफ्रॅक्शन मुळे. चल वा काय बोलते बघा, अपॅरंट साईज म्हणजे काय? डोळ्यांना दिसणारी साईज. आता इथं पेन मी धरला डोळ्यांच्या समोर, पेन काय आहे?
एवढ्या साईजचा आहे, डोळ्याच्या समोर मी हाताने मेजर करतो तो पेन इतक्या साईजचा आहे. ठीक आहे, एवढी साईजचा पेन आहे, इतक्या साईजचा पेन आहे, डोळ्यांना दिसणारी साईज अशी. आणि समोर लॅपटॉप आहे, लॅपटॉपची साईज बघितलं तर बघा किती येते, म्हणजे हा माझ्या ह्याच्यात बसला पाहिजे, ह्याच्यात लॅपटॉप बसला पाहिजे असं धरतेत ना, सनला असं धरून फोटो काढतेत ना, सनला असं धरून काय तर शेवडापणा करतात ना असं फोटो काढतात. ते सांगावं लागलं, मग लॅपटॉप माझ्या ह्याच्यातून बघितला तर कसा दिसला, एवढ्यातच बसला. मग दिस इज अपॅरंट साईज ऑफ लॅपटॉप, दिस इज अपॅरंट साईज ऑफ लॅपटॉप. पेनला बघायला गेलं तर पेनची अपॅरंट साईज मोठी आहे, म्हणजे पेन ऍक्च्युली छोटाच आहे लॅपटॉप पेक्षा, पण पेनची अपॅरंट साईज काय मोठी आहे, म्हणजे एवढ्या ह्याच्यात बसावा, एवढ्या ह्याच्यात बसावा. लॅपटॉप किती ह्याच्यात बसावा, इतक्यात कळतंय. महिला बोलतात अपॅरंट साईज, दिसणारी साईज. अपॅरंट साईज मग काय असतं, अपॅरंट साईज ऑफ स्टार इज व्हेरी स्मॉल अँड अपॅरंट साईज ऑफ प्लॅनेट इज व्हेरी लार्ज. वाय? Because planets are near and stars are at very large distance. मग स्टार्स पासून येणारे नंबर ऑफ रेज पण कमी आहेत. मग कधी रे डोळ्यात घुसले तर स्टार सीम्स ब्राईट, कधी रे बिघडले बाहेर निघले तर स्टार डिम दिसणार, ब्राईट डिम, ब्राईट डिम दिसणार स्टार. ठीक आहे, मग मून वर का होत नाही, मून वर पण होते. मून वर स्टार इतका जर पॉइंट घेतला, स्टार एकदम छोटा दिसतो ना, तितका पॉइंट जर मून वर घेतला तर तसे किती पॉइंट आहेत मून वर, खूप. स्टार एवढा छोटा दिसतो ना, बघा तुम्ही वर स्टार एकदम छोटा दिसतो, तसे मून वर किती पॉइंट पकडले येतील, खूप जास्त. मग इच पॉइंट ऑन द मून ट्विंकल्स, इच पॉइंट ऑन द मून ट्विंकल्स, बट त्या सगळ्यांचं कलेक्शन ट्विंकल होते का, नाही. एखाद्या पॉइंटची इंटेन्सिटी कमी झाली तर त्यावेळी दुसऱ्या पॉइंटची इंटेन्सिटी वाढते आणि ऍव्हरेज इंटेन्सिटी ऑफ मून रिमेन्स कॉन्स्टंट, देअरफॉर मून डज नॉट ट्विंकल अँड प्लॅनेट आणि स्टार्स ट्विंकल. ठीक आहे, नेक्स्ट. सनराईज आणि सनसेटला काय होते एकदा बघूया, सनराईज आणि सनसेटला काय होते ते बघूया. सनराइजला आणि सनसेटला काय होत, सन हॉरिझॉनच्या वर येण्या अगोदरच सनराइज होत आणि सन हॉरिझॉनच्या खाली जाण्या नंतर पण सनसेट होत नाही. कळते का, म्हणजे सन ऍक्च्युअली उगवण्यापूर्वी उगवतो, सन ऍक्च्युअली उगवण्यापूर्वीच उगवतो आणि ऍक्च्युअली मावळल्यानंतर पण मावळत नाही. घेते काय बोलले मी, बा मग काय अर्थ असे, अर्थ असे, अर्थ असे स्फेरिकल स्फिअर दिसला, हॉरिझॉन सांगतो ना मी, हॉरिझॉन काय आहे सांगतो, क्षितिज, क्षितिज म्हणजे हॉरिझॉन, अर्थ असे. ठीक आहे, मग मी इथं उभा राहील, मी इथं उभा राहील. ठीक आहे, आता अर्थच्या कंपॅरेटिव्हली माझी साईज एकदम छोटी आहे, त्यामुळे एकदम छोटा डॉट आहे आणि मी काय केलं, हँड्स असे स्प्रेड केले, मी इथं उभा राहिलो आणि हँड्स काय केले, स्प्रेड. मग हँड स्प्रेड, हँड मधून जाणारी लाईन इज कॉल्ड हॉरिझॉन, माझ्या हँड मधून जाणारी लाईन इज कॉल्ड हॉरिझॉन. हॉरिझॉन्टल लाईनला हॉरिझॉन बोलायचं, हॉरिझॉन्टल लाईनला हॉरिझॉन बोलायचं. इथून एक हॉरिझॉन्टल लाईन काढली मी, इथून एक हॉरिझॉन्टल लाईन काढली तर याला बोलायचं हॉरिझॉन, याला काय बोलायचं, हॉरिझॉन. ठीक आहे, याला बोलायचं हॉरिझॉन. ठीक आहे, मग समजा सन इथे आहे हॉरिझॉनच्या खाली, सन इथे हॉरिझॉनच्या खाली, मग हॉरिझॉनच्या जर सन खाली असेल तर आपल्याला दिसला नाही पाहिजे, सन हॉरिझॉनच्या खाली आहे तर आपल्याला दिसला नाही पाहिजे. का, इथून जर रे गेला असा, इथून जर रे गेला सरळ किरण गेला थोडा किरण उभा करा लागेल,
तर हा किरण जस्ट वरून चालला बघा, दिसायला का बघा तुम्हाला? अरे काय झालं, जस्ट वरून चालला, दिसाले का? दिसाले का बघा जरा, दिसाले का? सन पासून जाणारा रे बघा इकडं, हे सन इथं आहे, इथं सन आहे आपला, सन पासून जाणारा रे असा याला आपल्या इथं आपल्याला दिसतंय का बघा, आपल्या डोक्यावरून चालला, असं आपल्या डोक्यावरून चालला, कळते ना? या खालच्या सन पासून, खालच्या सन पासून हा रे, खालच्या सन पासून येणारा रे आपल्याला डोळ्यात घुसतंय का बघा, डोक्याच्या वरून चालला, कळते ना? हॉरिझॉनच्या जर खाली असला सन, सन हॉरिझॉनच्या खाली असला तर हे रे असा आपल्या डोक्याच्या वरून जाते, आपल्या डोळ्यात घुसत नाही. इथं सन असला, समजा सन इथं आला बरोबर हॉरिझॉनवर आला तर सरळ रे येईल आणि आपल्या डोळ्यात घुसणार. याच्या वर पण सन असला तर सरळ रे येईल आपल्या डोळ्यात घुसणार, कळतं ना? पण इथं समजा सन आहे, इथं सन आहे तर डोळ्यात कसा घुसत असं जाणार ते रे असं जाणार, असं वर जाईल, डोळ्यात कसा घुसणार? हे आता एकदम क्लोज पोझिशन आहे म्हणते, एकदम क्लोज आलं किरण, हा एकदम क्लोज पोझिशन आहे, हॉरिझॉनला एकदम क्लोज आहे त्यामुळे ओळखत नाही, पण हा पण डोळ्यात घुसत नाही. हा बघा एकदम इथं क्लिअर दिसतोय, हा रे कसा असा जाईल, इथं डोळ्यात जाऊ शकते का? नाही, इथपर्यंत जाणार, पण ह्या आर्कच्या आतमधून कसं जाणार? नाही ना, इकडे जाईल, इकडे पण जाईल, इकडे पण जाईल, ते ठीक आहे, आपल्याला दिसणार का? पण आपल्या डोळ्यात घुसणार का हा रे? नाही. सन, इफ सन इज बिलो हॉरिझॉन इट शुड नॉट बी विजिबल. काय बोलतोय कळते का? इफ सन इज बिलो हॉरिझॉन इट शुड नॉट बी विजिबल. याच्या खाली सन असला की दिसला नाही पाहिजे, सन या लाईनच्या खाली असला की दिसला नाही पाहिजे. ठीक आहे, हे कळलं का लाईन? If sun is below horizon, it should not be seen. Line लिहून घ्या, कळली का मला सांगा? If sun is below horizon, it should not be seen by eyes. कळलं का रे बाळांना? कमेंट करून मला सांगा. कळलं ना? If sun is below horizon, तर डोळ्याला दिसला नाही पाहिजे. खाली असला, खाली असला की रे असा घासून जाईल, कारण ही टँजेंट आहे. हॉरिझॉन्टल म्हणजेच, हॉरिझॉन म्हणजेच काय आहे? टँजेंट आहे, ही टँजेंट आहे, अर्थला टँजेंट आहे. मग याच्या खालचा टँजेंट आणि अर्थ मध्ये एकच पॉइंट कॉमन आहे, टँजेंट आणि सर्कल मध्ये एकच पॉइंट, मग हा एकच पॉइंट कॉमन आहे. याच्या खालच्या पॉइंट पासून टँजेंट काढली तर दुसऱ्या ठिकाणी इथं कशी? मग याच्या खाली जर सन असला, याच्या खाली जर सन असला तर आपल्याला दिसला नाही पाहिजे, पण तरी पण दिसतंय. त्याच्या खाली जर सन असला तर बघा, हे रे असा जाईल, हा रे असा जाईल, डोळ्यात कुठे घुसावे? खाली जर सन असला तर रे असा जाईल, डोळ्यात कसं काय घुसणार? डोळ्यात जाऊ शकत नाही, आपण इथं थांबतो, डोळ्यात जाऊ शकत नाही, सन नाही दिसणार, पण नाही. ऍक्च्युली असं व्हायला पाहिजे, इफ सन इज बिलो हॉरिझॉन इट शुड नॉट बी सीन. सेंटेन्स लिहून ठेवा, इफ सन इज बिलो हॉरिझॉन इट शुड नॉट बी सीन, बट ऍक्च्युली दॅट डज नॉट हॅपन. बट ऍक्च्युली काय होते, आता सूर्य इकडून राईज झालाय, सूर्य इकडून राईज झालाय, याच्या वर गेल्यावर दिसला पाहिजे, याच्या वर गेल्यावर ऍक्च्युअल सनराईज आहे. याच्या वर गेला सन तर ऍक्च्युअली सनराईज आहे, पण याच्या खाली असताना सन दिसायला जरूर, सन याच्या वर गेला की दिसला पाहिजे, पण तसं होत नाही, याच्या खाली असताना पण दिसते आपल्याला. कशामुळे? बिकॉज ऑफ ऍटमॉस्फिअर, बिकॉज ऑफ रिफ्रॅक्शन. समजा ही एअर आहे, समजा ही एअर आहे, ऍटमॉस्फिअर, दिस इज ऍटमॉस्फिअर, दिस इज अर्थ. ठीक आहे, मग होतंय काय? समजा इथं जर सन आहे, इथं जर सन आहे, ऍक्च्युअली हा रे कसा गेला असता? इथं जर सन आहे, ऍक्च्युअली हा रे कसा गेला असता? असा गेला असता, आणि इथून इथं टँजेंट बसले असते, अर्थ पासून असा गेला असता, आणि इथं टँजेंट बसले असते, इकडं सन काय दिसला नसता, पण कसं होते बघा,
ఇక్కడ అలా రే, ఇక్కడ అలా రే, ఇక్కడ మీ రేడియస్ డ్రా చేయండి. రేడియస్ మధ్య నార్మల్ వస్తే నా అలా రే जास्त बेंडिंग करावलो इतक हो एक्चुअली तुम्हारा एकदम करना साला रे अस ठीक है इत आला इत सन है इत सन महिता असा आला रे ऍक्च्युअली हा डोळ्यात घुसलाच नसता असा सरळ निघून गेला असता डोळ्यात घुसणारच नाही तो सण आहे इथून जर रे आला तर हा सरळ असा निघून गेला असता डोळ्यात घुसलाच नसता त्यामुळे ते काही दिसला नसता पण बिकॉज ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बिकॉज ऑफ ऍटमॉस्फिअर काय होतं इथं समजा मी नॉर्मल काढले नॉर्मल आहे रेडियस आहे नॉर्मल मग बिकॉज ऑफ वेंड लाईट एंटर्स फ्रॉम व्हॅक्युम इनसाइड द ऍटमॉस्फिअर when light enters from vacuum inside the atmosphere it bends towards the normal okay denser nahi less denser hai rarer hai and he denser hai denser madhe ghusla dense material madhe light ghusli ki light bends towards the normal aur light kya ashi saral jate light ashi saral normal kade ghusna normal hi normal hai normal kade ghusna ashi jam doryat ghusna kade ka actually light saral gele aste पण हे इथं रिफ्रॅक्शन होते ऍटमॉस्फिअर मध्ये घुसताना आणि असे वाकडे होऊन डोळ्यात घुसले पण डोळ्याला काय वाटतंय आता डोळ्याला काय वाटतंय डोळ्याला इथं सन दिसत नाही आय ऑलवेज फील्स दॅट लाईट ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन आय ऑलवेज फील्स दॅट लाईट ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन पण डोळ्याला वाटतंय लाईट इज कमिंग फ्रॉम दिस सन ऍक्च्युअली इथं सनच नाही ऍक्च्युअली सन इथं आहे पण तरी पण आपल्याला इथं दिसतंय ऍक्च्युअली सन इथं आहे तरी पण आपल्याला इथं दिसतंय हॉरिझॉनच्या वर दिसतंय बरोबर ना हॉरिझॉनच्या वर आला म्हणजे सनराईज झाला याच्या वर आला की सनराईज झाला ऍक्च्युअली खालीच आहे पण वर दिसतो म्हणजे काय होतंय सनराईज हॅपन्स बिफोर ऍक्च्युअल सनराईज समजा जर ऍटमॉस्फिअर नसतं तर कधी सूर्य दिसला असता याच्यावर गेल्यावरच दिसला असता समजा हे जर ऍटमॉस्फिअर नसतं तर सूर्य येईलाय नाही का मला हॉरिझॉन बोलते हॉरिझॉनच्या वर गेल्यावरच दिसला असता बट बिकॉज ऑफ ऍटमॉस्फिअर इवन इफ सन इज बिलो हॉरिझॉन इट इज सीन अबाउ द हॉरिझॉन खाली असला तरी वर दिसते बिकॉज ऑफ युअर टर्न झाला ना वे बिफोर ऍक्च्युअल सनराईज हॅपन ऍक्च्युअल म्हणजे बिफोर ऍक्च्युअल सनराईज म्हणजे सन याच्या वर जायच्या अगोदरच दिसते बिफोर ऍक्च्युअल सनराईज हॅपन्स कळत चलो कळलं का बघा चला हे कळलं का बघा चलो चलो बाबांनो बोला स्क्रीनशॉट पण काढून घ्यायचा त्या स्क्रीनशॉट काढून घ्या कळलं का मला सांगायला कळते का बघा थोड्या डिफिकल्ट कन्सेप्ट आहेत समजायला इतकं बघा तुम्हाला जरा डोकं लावायला लागणार असं काय भावनं बोला आज खूप आळसपणा दिसायला कमेंट करत नाही काय नाही काय कुठे काय शेपूट निघाला नाकातून तुमच्या आज काय करायला रे भावनं काही आज एकदम आळस आटलेले दिसायला ठीक आहे मग सनसेटला पण असंच सिच्युएशन होते सनसेटला पण काय याच्या खाली गेला सन याच्या खाली सन गेला की सनसेट झाला पाहिजे याच्या खाली सन गेला की दिसला नसला पाहिजे पण याच्या खाली जाऊन पण इथं वर असल्यासारखं वाटतं याच्या खाली सन गेला की दिसला नसला पाहिजे सनसेट होता ना असं असं होत इथे याच्या खाली गेला की दिसला नाही पाहिजे पण खाली गेला तरी वरच असल्यासारखं वाटतं म्हणजे सनसेट झाल्यानंतर पण सूर्य दिसतो सनसेट झाला म्हणजे सूर्य खाली गेल्यानंतर पण दिसतोय अर्थ असा सनसेट झाल्यानंतर पण सूर्य दिसतो याच्या खाली सूर्य गेल्यानंतर पण वर असल्यासारखं दिसतो सनसेट झाल्यानंतर पण
सूर्य दिसतो ऍक्च्युअल सनसेट आणि ऍक्च्युअल सनराइज होण्यापूर्वी याच्या वर यायच्या अगोदरच दिसायला चालू होते. वर याच्या वर सूर्य यायच्या अगोदरच खाली असला तरी वर दिसायला चालू होते. पण सनसेट होण्यापूर्वी सनसेट होते का? कळालं का? सनसेट होण्यापूर्वी सनसेट होते. सनसेट होण्यापूर्वी सॉरी सनराइज होण्यापूर्वी सनराइज होते. सनराइज ऍक्च्युअली होण्यापूर्वी सनराइज होते. सनराइज ऍक्च्युअली होण्यापूर्वी सनराइज होतो म्हणजे याच्या वर हे जाणार म्हणजे ऍक्च्युअल सनराइज. त्याच्या अगोदर सनराइज होतो आणि खाली जात असताना ऍक्च्युअल सनसेट झाल्यानंतर सनसेट होतो. हा खाली गेला की ऍक्च्युअल सनसेट, पण खाली गेला म्हणजे सनसेट झालाय तरी पण वर दिसला. ऍक्च्युअल सनसेट झाल्यानंतर सनसेट होतो. मग सनराइज घ्यायच्या अगोदरच सनराइज होतो आणि सनसेट कळाले का? काय बोलालो? काय कळाले तुम्हाला? कन्फ्युज. सनसेटचं विसरून जावा, फक्त सनराइजचं बघा. तेवढं कळतंय का? बघा, चला परत एकदा जॉईन करा. आणखीन एक 5 मिनिट्स घेऊया, मग बंद करा. परत एकदा जॉईन करा. आणखीन एक 5 मिनिट्स मी रिवाइज करतो, मग फक्त हेच शिकवणार, रिवाइज करणार फक्त, राईट? परत एकदा जॉईन करा.